सीमाभागातल्या सीमा भागातल्या मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक आणि मानवताविरोधी आहे सीमा भागात मराठी भाषकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तिथली गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्ष झाली तरीही बेळगाव कारवार बिदर भालगी निपाणीसह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत असंही पवार यांनी पत्रात म्हटलं आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्यानं सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आपण मराठी भाषक बांधवांची मागणी मान्य करावी अशी विनंती अजित पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमा भागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचंही पवार यांनी पत्रात म्हटलं आहे